अगं अगं म्हशी मला कुठे नेशी। तर या म्हशींच्या मागे मागे आपण आलो आहोत म्हशींच्या ब्युटी पार्लर मध्ये। ब्युटी पार्लर आणि तेही म्हशींचं चक्रावलात ना, तर थोडं थांबा। आज आपण भेट देणार आहोत म्हशींच्या ब्युटी पार्लरला। हे खरंच एक ब्युटी पार्लर आहे जे पूर्णपणे म्हशींसाठी तयार केलं गेलं आहे। म्हशी दुने आहे हे परंपरागत आलेलं आहे, तरी पण यांच्यासाठी एक जर महापालिकेने अशी विशिष्ट जागा करून दिली तर यांचा प्रश्न मार्गी लागेल, जेणेकरून हे लोक रंकाळ्यावर म्हशी धुण्यासाठी येणार नाही, पर्यायी जागेचा ते वापर करतील। कोल्हापूरमध्ये हे म्हशींचं अनोखं आणि एकमेव ब्युटी पार्लर आहे। पार्लर तयार होण्यामागची गोष्ट मोठी रंजक आणि पर्यावरणाला अनुकूल आहे। राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे की जनावरांमध्ये पाण्यात सोडणे, त्यांना धुणे, याच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे। याच्या पाठीमागचं की असणारे उपलब्ध पाण्याचे साठे हे प्रदूषित होऊ नयेत म्हणून बंधनं घालण्यात आली, पण ही बंधनं घालण्यात आल्यामुळं जनावरांच्या होणारी गैरसोय, त्या मालकांच्यावर येणारी उपासमारीची वेळ आणि कोल्हापूर शहर ह्या शहरामध्ये जे दुधाचे कट्टे आहेत, त्या दूध कट्ट्यावरती मिळणारं धारोष्ण दूध ही कोल्हापूर शहराची खरी संस्कृती आहे, तर ही संस्कृती सुद्धा टिकली पाहिजे। ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जे सेंटर बांधण्यात आलं, त्यामुळं जनावरांना पाणी पिण्याची आणि धुण्याची सोय झाली, त्या शेतकरी लोकांच्यावर उपासमारीच्या वेळेवरती ती टाळली गेली। या पार्लरमध्ये म्हशींना मस्तपैकी धुवून काढलं जातं, त्यांची शेविंग देखील केली जाते। अगदी महिला आणि पुरुषांच्या पार्लरप्रमाणे हे म्हशींचं पार्लर ग्राहकांना सेवा देतं। ह्यासाठी लागणारा जो निधी आहे तो कोल्हापूरच्या राज्य शासनाकडे असणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजना, या योजनेतून 14,95,000 रुपये निधी उपलब्ध झाला आणि हे काम करणे मला शक्य झालं। शेण आणि केसांना एकत्र करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली। या पार्लरमध्ये जमा झालेलं शेण खत तयार करण्यासाठी वापरलं जातं, त्यामुळे हे पार्लर पर्यावरण संरक्षणातही योगदान देतं। म्हशीची स्वच्छता काय 3 महिन्यातून एकदा मी केस काढते, त्यामुळे म्हशी स्वच्छ राहतात। परत दिपवाय टायमाला आम्ही कलर ते पाडव्यानिमित्ती मशीनचे उत्सव असते, त्या टायमाला आम्ही कलर चेंज करतो आहे मशीन। म्हैस कातरण्याचा जो कार्यक्रम आहे तो या सर्व्हिसिंग सेंटरवरच करतो, त्यामुळं याचे जे केस असतात ते केस एकत्र करून त्या कुंड्यामध्ये टाकण्याची पण व्यवस्था आहे, शेण टाकण्याची व्यवस्था आहे, त्यामुळं या सर्व्हिसिंग सेंटरपासून बरेच जणांना फायदा झालेला आहे। कोल्हापुरात हे पार्लर सुरू झाल्यामुळे म्हशी पालन करणारे शेतकरी देखील आनंदी आहेत। माणसांप्रमाणे जनावरांना देखील स्वतःचे लाड करून घेण्याचा हक्क आहे आणि या पार्लरमुळे शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना हा हेतू पूर्ण करता येतो। ब्युरो रिपोर्ट, ईटीव्ही भारत। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाउनलोड करा ईटीव्ही भारत ॲप।